look at this activity. Take a bar magnet. This is a bar magnet. And some iron nails. Here I taken iron nails. Place them at a such a distance from each other that they do not stick each other. त्यांना बार मॅग्नेटपासून या खिळ्यांना एकमेकांपासून दूर ठेवायचे आहे जेणेकरून ते एकमेकांना चिपकले नाही पाहिजे. नाव स्लोली मूव द मॅग्नेट टुवर्ड्स द पिन्स. आता हळूहळू आपल्याला हा पी बार मॅग्नेट या खिळ्यांकडे मूव करायचा आहे. बघा काय दिसून येत आहे आपल्याला. वी ऑब्झर्व दॅट द आयरन नेल्स गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेट. म्हणजे हे जे खिळे आहे हे खिळे या चुंबकाकडे आकर्षित झालेले आहे. द मॅग्नेट अट्रॅक्ट्स दीज आयरन नेल्स फ्रॉम अफार. इन अदर वर्ड्स अ मॅग्नेट हॅज अन इफेक्ट इवन ॲट अ डिस्टन्स. म्हणजे या कृतीवरून आपणा असे लक्षात येते की चुंबकाची जी चुंबक शक्ती आहे ती चुंबकापासून खिळे दूर असले तरी दूरवरपर्यंत ती पसरलेली असते. लुक हियर, ह्या चुंबकाचा जो चुंबकीय क्षेत्र आहे, द मॅग्नेटिक फील्ड ऑफ द मॅग्नेट इज इन अप टू धीस एरिया. या एरियापर्यंत या चुंबकाची जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती पसरलेली आहे.